जेब फाउंडेशन, शिरीषदादा मित्र परिवार आणि हिरा उद्योग समूहातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अमळनेर येथे महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना रोजगारही देणार आहेत अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. झेपतर्फे 60 महिलांना चॉकलेट आणि मेणबत्ती बनवण्याचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांना रोजगार आणि बाजारपेठ ही संस्थेतर्फे उपलब्ध करून दिली जाईल. महिलांनी स्वावलंबी आणि स्वयंरोजगारी व्हावं म्हणून मंगळग्रह मंदिर आणि प्रत्येक गावाला शिवणालय सुरू करून मोफत मशीन वाटप करण्यात येणार आहे. महिलांच्या प्रशिक्षणाची फी फाउंडेशन आणि मित्रपरिवार भरणार आहे. महिलांनी मोफत शिवणकाम करून ते कपडे बाजारात विकून रोजगार उपलब्ध करावा, तसेच बचत गटाच्या महिलांसाठीही स्थानिक तसेच पुणे मुंबईसारख्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असंही आमदार चौधरी यांनी यावेळी सांगितलं. तर झेपच्या सचिव अनिता चौधरी यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी कुठलीही मदत संस्थेतर्फे उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं. यावेळी विविध चवीचे, रंगाचे आणि आकाराचे चॉकलेट, हॉटेल व्यवसाय आणि घरगुती सजावटीसाठी सणासाठी मेणबत्त्या बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. पत्रपरिषदेस सचिव अनिता चौधरी, राजश्री पाटील, सीता चुडासमा, डॉक्टर अपर्णा मुठे, विपुल नांढा, स्नेहल मोमाया, डॉक्टर सुनंदा गुजरातील, प्राध्यापिका नयना नवसारीकर, रुपाली सिंग, प्रीती नांढा, नीती नांढा आदी हजर होते. अमळनेरला चॉकलेट आणि मेणबत्तीचा छोटा कारखाना उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी शौर्य मराठीचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांच्याशी बोलताना दिली. शिरीषदादा मित्र परिवार या माध्यमातून आपण महिलांना सक्षम कसं करू यासाठी आपण कार्य करीत आहोत. त्याच्यासाठी आपण हे 2-3 दिवसाचं मेणबत्ती आणि चॉकलेट प्रशिक्षण ठेवू, ते आपण सगळ्यांना विनामूल्य देत आहोत. आणि त्या याच्यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देतो आहोत. आणि ते प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्याकडनं आपण ज्या वस्तू तयार करून घेणार आहोत त्याला आपण मार्केटिंग पण देणार आहोत. पूर्ण जबाबदारी जे फाउंडेशन घेणार आहे